हाय गुड मॉर्निंग स्टुडंट्स हाव आय यू ऑल ऑल आर फाईन व्हेरी गुड तर मुलांनो आज पुन्हा एकदा आपण कोणता विशेष होणार आहोत मराठी व्हेरी गुड आणि आपली मराठीची काय चालू आहे रिव्हिजन मराठीची काय चालू आहे रिव्हिजन तर रिव्हिजनमध्ये आपण कोणते क्वेश्चन बघितले पहिला कालच्या लेक्चरमध्ये ओके कोणते लेक्चर कोणते लेस कोणते प्रश्न बघितले प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा आणि प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक को पहिला कोणता होता बाराखडे लिहा सर्वांनी लिहिला प्रश्न क्रमांक पहिला मराठीच्या नोटबुकमध्ये व्हेरी गुड प्रश्न क्रमांक दुसरा मूळा पूर्ण करा प्रश्न क्रमांक तिसरा क्वेश्चन नंबर थ्री मॅच द फॉलोईंग मॅच द फॉलोइंग जोड्या लावा काय होतं वाघ आंबा पालक गाडी कशी धावते त्यांची झाली कोपऱ्यातली काठी रिक्षा आणि बस हे मॅच द फॉलोईंग होते ओके आणि या फिलिंग द ब्लँक्स होते आणि बाराखडी लिहा ओके सर्वांनी क्वेश्चन मराठीच्या नुकूंमध्ये लिहून काढले व्हेरी गुड नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फोर प्रश्न क्रमांक चौथा शब्दांची नावे इंग्रजीत लिहा इथे काही तुम्हाला शब्द दिले आहेत ओके okay? त्यांच्या स्पेलिंग आहे इंग्लिशमध्ये त्यांच्या स्पेलिंग लिहायच्या आहे ओके okay? क्वेश्चन नंबर फोर प्रश्न क्रमांक चौथा वरती हेडिंग सर्वांनी वरती लिहून घ्यायची आहे शब्दांची नावे इंग्रजीत लिहा हा प्रश्न तुम्ही वरती लिहायचा आहे आणि इथे बघा विमान हत्ती पोपट वांगी बस टोमॅटो अंबाणी भेंडी ओके ह्यांची तुम्हाला स्पेलिंगमध्ये इंग्लिशमध्ये स्पेलिंगा लिहायची आहे त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर त्यांच्या अशा स्पेलिंगा लिहायची आहे ओके सर्वजण रेडी आहात सर्वांनी क्वेश्चन पटापट मराठीच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे मग आपण आन्सर्स लिहिणार आहोत ओके तर फर्स्ट आहे विमान

ए एन ई -E. ओके okay, विमान म्हणजे एरोप्लेन विमान म्हणजे काय एरोप्लेन विमान एरोप्लेन ओके okay? नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे हत्ती सेकंड वाला काय आहे हत्ती हत्ती म्हणजे काय ॲलिफंट ओके okay, हत्ती म्हणजे काय ॲलिफंट बरोबर हत्ती मराठीमध्ये बोलतात इंग्लिश इंग्लिशमध्ये एलिफंट म्हणतात माता आपल्याला एलिफंटची स्पेलिंग लिहायची आहे लिहा सर्वांनी ई एल ई पी एच ए एन टी एलिफंट ई एल ई पी एच ए एन टी एलिफंट ओके पहला है एरोप्लेन नेक्स्ट है एलिफंट ओके थर्ड थर्ड है पोपट पोपट मजे क्या पैरट पोपट मजे क्या पैरट पी ए डबल आर ओ टी पैरट पी ए डबल आर ओ टी नेक्स्ट नेक्स्ट है वांगी नेक्स्ट का है वांगी ओके वांगी मराठीमध्ये म्हणतात बरोबर मराठीमध्ये काय म्हणतात वांगी म्हणतात पण आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो एग प्लांट किंवा ब्रिंजल ओके तर आता आपल्याला ब्रिंजलची स्पेलिंग लिहायची आहे ओके सर्वांना रेडी आहात सर्वांनी बघा बी बी आर आय एन जे एल ब्रिंजल ओके वागी मजे ब्रिंजल वांगी मे ब्रिंजल ओके नेक्स्ट है बस नेक्स्ट का है बस बस लंग्लिशमद बसच मनत बी यू एस बस नेक्स्ट का है बस नेक्स्ट है टोमैटो 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 टोमैटोला बोलता बोलते टोमैटो टो टी ओ एम ए टी ओ टोमैटो ओके टी ओ एम ए टी ओके नेक्स्ट है आंबा आंबा मजे क्या मैंगो एम ए एन ओ मैंगो ओके एम ए एन जी ओ मॅंगो आणि लास्ट आहे भेंडी भेंडी म्हणजे काय लेडी फिंगर्स ओके आता आपल्याला लेडी फिंगरची स्पेलिंग लिहायची आहे लेडी फिंगरची स्पेलिंग एल ए डी वाय लेडीज फिंगर एफ आर एन जी ई आर लेडी फिंगर्स ओके लेडी फिंगर्स सर्वांना समजलं लेडी फिंगर्स बघा एरोप्लेन एलिफंट पॅरट मँगो ब्रिंजल बस टोमॅटो लेडी फिंगर्स ओके हा क्वेश्चन नंबर फोर प्रश्न क्रमांक चौदा सर्वांनी मराठीच्या नोटबुकमध्ये लिहून घेतला सर्वांचा कंप्लीट झाला मराठीच्या नोटबुकमध्ये व्हेरी गुड आता आपण प्रश्न क्रमांक पाचवा बघणार आहोत ओके क्वेश्चन नंबर फोर सगळ्यांचा कम्प्लीट झाला आता आपण क्वेश्चन नंबर फाईव्हकडे येणार आहोत ओके रिकाम्या जागा भरा क्वेश्चन नंबर फाईव्ह काय रिकाम्या जागा भरा फिलिंग द ब्लँक्स आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत फर्स्ट आहे कोथिंबीर डॅश आले लसूण कोथिंबीर डॅश आले लसूण एकदा त्यांचे झाले डॅश पाऊस कसा पडतो डॅश म्हणे चाळणीतलं पीठ चाळ मला डॅश सखवई आल्या डॅश खोचून त्यांची झाली डॅश सुरेख सगळ्यांना काढले डॅश डॅश कशी म्हणते गप 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 ओके तर कोथिंबीर डॅश आले लसूण कोथिंबीर मिरची कोथिंबीर मिरची सॉरी कोथिंबीर मिरची आले लसूण ओके हे काय कोथिंबीर मिरची आले लसूण इकडे म आहे समजलं मी साईडला लिहिते ओके कोथिंबीर मिरची आले लसूण होते ओके कोथिंबीर मिरची आले लसूण एकदा त्यांचे झाले भांडण एकदा त्यांचे काय झाले झाले भांडण कोथिंबीर मिरची आले लसूण एकदा त्यांचे झाले भांडण ओके पाऊस कसा पडतो कसा पडतो गाडी कशी धावते भप 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 पाऊस कसा पडतो पाऊस कसा पडतो रप 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 ओके पाऊस कसा पडतो रप 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 ओके पाऊस कसा पडतो रप 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 नेक्स्ट म्हणे चाळणीतलं पीठ चाळ मला नीट चाळणीतलं पीठ चाळ मला नीट ओके चाळणीतलं पीठ चाळ मला नीट नेक्स्ट आहे सखुबाई आल्या पदर खोचून सखुबाई आल्या पदर खोचून त्यांची झाली चटणी त्यांची झाली चटणी सुरेख सगळ्यांना काढले ठेचून 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 सगळ्यांना काढले ठेचून ओके सगळ्यांना काढले ठेचून ठेचून ओके सगळ्यांना काढले ठेचून ठेचून डॅश कशी म्हणते गप 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 आई कशी म्हणते गप गप ओके आई कशी म्हणते गप 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 ओके सर्वांना हा प्रश्न क्रमांक पाचवा समजला कोथिंबीर मिरची आले लसूण हे नाका का बघवा हे मी रफ केलं आहे मी आन्सर इकडे आहे कोथिंबीर मिरची आले लसूण एकदा त्यांचे झाले भांडण पाऊस कसा पडतो रप 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 म्हणे चाळणीतलं पीठ चाळ मला नीट सखुबाई आल्या पदर खोचून त्यांची झाली चटणी सुरेख सगळ्यांना काढले ठेचून ठेचून आई कशी म्हणते गप 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 ओके हे दोन्ही प्रश्न सर्वांना समजले प्रश्न क्रमांक चौथा आणि प्रश्न क्रमांक पाच सर्वांनी पटापट पड़ मराठीच्या नोटबुकमध्ये आता कम्प्लीट करायचं आहे रिकाम्या जागा भरा वरती तुम्हाला ऑप्शन दिले जाणार नाही त्यामुळे मी सांगते कविता तुम्हाला लर्न करायची आहे म्हणजे तुम्हाला एकदा वाचलं की पुढे ऑटोमॅटिक ती कविता येऊन जाईल ओके कोथिंबीर मिरची आले लसूण एकदा त्यांचे झाले भांडण पाऊस कसा पडतो रप्रप र म्हणे चाळणीतलं पीठ चाळ मला नीट सखुबाई आल्या पदर खोचून त्यांची झाली चटणी सुरेख सगळ्यांना काढले ठेचून ठेचून आई कशी म्हणते गप 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 ओके हा प्रश्न क्रमांक पाचवा झाला प्रश्न क्रमांक सहावा प्रश्न क्रमांक सहावा आहे एका शब्दात उत्तर लिहा वन वर्डमध्ये आन्सर लिहायचं आहे प्रश्न क्रमांक सहावा काय आहे वन वर्डमध्ये आन्सर लिहायचं आहे ओके एका शब्दात उत्तर लिहा फक्त एका शब्दात उत्तर लिहायचं आहे पहिलं आहे तर फर्स्ट आहे कोथिंबीर मिरची आले लसूण यांचे काय झाले तर मला सांगा एकदा काय झाले कोथिंबीर मिरची आले लसूण यांचे काय झाले भांडण तुम्ही मला कविता आठवते कोथिंबीर मिरची आले लसूण एकदा त्यांचे झाले भांडण बरोबर माताबद्दल आपल्याला काय लिहायचं आहे फक्त भांडण काय लिहायचं आहे भांडण त्यांचं काय झाले कोथिंबीर मिरची आले लसूण यांचं काय झाले भांडण कोथिंबीर मिरची आले असून यांचे काय झाले भांडण झाले एकदा यांचे काय झाले भांडण झाले पाऊस कसा पडतो कोण सांगेल पाऊस कसा पडतो आपण फिलिंग द ब्लँक्समध्ये बघितलं पाऊस कसा पडतो रप रप रफ तर आता पाऊस कसा पडतो इकडे काय लिहायचं आहे रप रप र पाऊस कसा पडतो रप रप र पाऊस कसा पडतो रप रप रप, कढईतली पुरी काय म्हणते कढईतली पुरी म्हणते किती मी गोरी तुम्हाला कविता आठवते म्हणे कढईतली पुरी किती मी गोरी मात्र इथे काय लिहिणार किती मी गोरी कढईतली पुरी काय म्हणते किती मी गोरी कढईतली पुरी म्हणे किती मी गोरी घोडा कसा धावतो घोडा कसा धावतो टप टप घोडा कसा धावतो टप 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 ओके घोडा कसा धावतो टप 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 ओके नेक्स्ट आहे नेक्स्ट आहेत फिफ्थ आई बाळाला काय देते बघा बाबा कसे मारतात धप 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 आई देते बाळाला खाऊ देते बाळाला ना खाऊ देते बाळाला खूप 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 आई म्हणते गप 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 आणि खाऊ देते बाळाला खूप 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 आई काय देते बाळाला खाऊ काय देते आई बाळाला काय देते खाऊ माहिती आहे ना बाबा कसे मारतात धप धप आई कशी म्हणते गप 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 खाऊ देते बाळाला खूप 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 हा बरोबर ना, बर बर ना खाऊ देते बाळाला खूप 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 मग आई बाळाला काय देते खाऊ देते काय देते खाऊ नेक्स्ट आहे बाबा कसे मारतात तर मी तुम्हाला सांगितलं बाबा कसे मारतात धप 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 बाबा कसे मारतात धप 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 ओके तर बघा आता ही आपली ही रिव्हिजन इकडे कम्प्लीट झाली आहे रिव्हिजन आपली आता इकडे कंप्लीट झाली आहे ओके याच्यापुढे क्वेश्चन्स नाहीत रिव्हिजनमध्ये ओके सर्वांना समजली रिव्हिजन परत आपण एकदा क्वेश्चन बघूया बघा सर्वांनी प्रश्न क्रमांक पहिला बाराखडी लिहा प्रश्न क्रमांक दुसरा मुळाक्षरे पूर्ण करा प्रश्न क्रमांक तिसरा आहे जोड्या लावा प्रश्न क्रमांक चौथा आहे शब्दांची नावे इंग्रजीत लिहा प्रश्न क्रमांक पाचवा आहे रिकाम्या जागा भरा प्रश्न क्रमांक सहावा आहे एका शब्दात उत्तर लिहा ओके सर्वांना समजलं त्यांची ही रिव्हिजन अजून इनकम्प्लीट असेल त्यांनी प्रश्न हे कम्प्लीट करायचे आहेत दिसता सर्वांना प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा आज आपण प्रश्न क्रमांक चौथा बघितला प्रश्न क्रमांक पाचवा बघितला आणि प्रश्न क्रमांक सहावा ओके तुम्हाला काय करायचं आहे हे तिन्ही प्रश्न कालचे तिन्ही प्रश्न कम्प्लीट केलेच असतील भरपूर जणांनी मला पिक सेंड केले व्हेरी गुड पण ज्यांची अजून इन्कम्प्लीट आहे त्यांनीही रिव्हिजन कम्प्लीट करायची आहे आणि आजसुद्धा मी जे प्रश्न दिले आहेत तेसुद्धा कम्प्लीट करायचे आहे हे हे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत त्याचा फोटो क्लिक करायचा आहे आणि मला माझ्या नंबरवरती या रिव्हिजनचा फोटो पाठवायचा आहे सर्वांना समजलं सर्वांनी रिव्हिजन समजली ओके नेक्स्ट लेक्चरला आपण रिव्हिजन थोडीशी परत एकदा बघणार आहोत म्हणजे परत एकदा हे क्वेश्चन समजून घेणार आहोत आता ही रिव्हिजन संपली आपली इथे ओके एवढेच क्वेश्चन होते मी तुम्हाला पेपर पॅटर्न आणि पोर्शनसुद्धा सेंड केला आहे तो फॉलो करायचा आहे ओके सर्वांना समजलं ओके